इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर व्हावे ही मागणी डॉक्टर हेगडेवार यांची आहे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचाही ईश्वरपूर नावासाठी आग्रह होता. लवकरच इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण होणार असून ही प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. काही महिन्यातच सर्वत्र ईश्वरपूरचे फलक लावण्यासाठी तयारीला लागा. आजपासून ईश्वरपूर म्हणायला सुरुवात करा. कोण इस्लामपूर म्हटल्यास थोबाड फोडून हिंदूंचा कडवटपणा दाखवा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केलंय. इस्लामपूरचे ईश्वरपूर असं नामांतरण व्हावं, त्याचबरोबर बांगलादेशमधील पीडित हिंदूंना न्याय मिळावा, लव्ह जिहाद विरोधात तरुणी तसेच महिला आणि लहान मुलींच्या चरित्राच्या सुरक्षेसाठी राज्यात कठोर कायदा लागू करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जनाक्रोश मोर्चात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावीर चौक ते गांधी चौक, छत्रपती संभाजी चौक, काशी विश्वेश्वर मंदिर, गणेश भाजी मंडई ते गांधी चौक मार्गे हा मोर्चा निघाला. यल्लामा चौक येथे मोर्चाचं रुपांतर जाहीर सभेत झालं. नितेश राणे म्हणाले, भारत देश हिंदू राष्ट्र आहे. सर्व धर्म सर्वभावाची पिपाणी आता आम्ही वाजवणार नाही. नियम आणि सर्व कायदे आम्हीच पाळायचे का? पोलीस अधिकाऱ्यांनी वाकड्यात घेऊ नये. राज्य सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री हे हिंदुत्ववादी विचाराचे आहे. तुम्ही सर्वांना एक कायदा लावा. धर्माची वेळ येईल तेव्हा जिहादी तुमची वर्दी पाहणार नाही. त्यामुळे कोणाची बाजू घ्यायची हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी दिलाय. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक, प्रसाद पाटील, निवास पाटील, अजित पाटील, अक्षय पाटील, अशोक खोत, संजय भागवत, भास्कर कदम, सागर मलगुंडे, कपिल ओसवाल, प्रवीण परीट, सनी खराडे, सुयश पाटील, गणेश पाटील, शेखर खांडेकर, अमोल ठाणेकर, मयूर कदम यांच्यासह सकल हिंदू समाजबांधव उपस्थित होते. देशात 1 जुलैपासून नवीन फौजदारी कायदे लागू झालेत. या कायद्याची सर्वसामान्यांना माहिती व्हावी या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने पोलीस मुख्यालयात नव्या भारताचे नवीन कायदे या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. या प्रदर्शनाचं उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते झालंय. या प्रदर्शनातून नवीन कायद्यांबाबत सांगलीकरांना ओळख होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कायद्यांविषयी लोकांना माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयात केंद्रीय संचार ब्युरो, भारत सरकार आणि सांगली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या भारताचे नवीन कायदे हे माहितीपर प्रदर्शन आयोजित केलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते झालंय. उद्घाटनावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक ऋतू खोकर, विशेष शाखेचे सुधीर भालेराव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील फुलारी म्हणाले की केंद्रीय संचार ब्युरो आणि सांगली पोलिसांनी नवीन कायद्याची जनतेला ओळख व्हावी यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनामुळे लोकांना नवीन कायदे सोप्या भाषेत समजतील. महिला बालकांविषयी कायद्यात मोठे बदल झाले. तिन्ही कायदे सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहेत. काही कायदे कठोर झालेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील सामान्य नागरिक, महिला, मुली, मुलांनी नव्या कायद्यांची माहिती घेणं आवश्यक असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. इस्लामपुरात हिंदू समाज संघटनेचा आक्रोश मोर्चा असल्याने नितेश राणे इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने काळे झेंडे दाखवत घोषणा देऊन निषेध केलाय. मालवण सिंधुदुर्गमध्ये राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले असता नारायण राणे आणि नितेश राणे यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर नितेश राणे इस्लामपूरमध्ये आल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शासकीय विश्रामगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना गेटवर थांबवलं. यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील आणि पोलीस प्रशासनाबाबत बाचाबाची झाली आहे. नितेश राणेंचा ताफा मोर्चास्थळी जाताना गेटवरच शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत राणेंचा निषेध केलाय. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने वाद टळला. यावेळी नितेश राणे मुर्दाबाद, नारायण राणे मुर्दाबाद या घोषणांनी परिसर जणांना सोडला. यावेळी शिवसेना, महिला जिल्हा संघटिका योजना पाटील, शहर प्रमुख उदयसिंह सरनोबत, पूजा सोनार, विवेक सांडगे, दिलीप शेखर, अर्जुन देशमुख, अतुल गुरव, सुमित कांबळे, फजल हवालदार, दिगंबर नाथ गोसावी, कृष्णात पवार, बाबासाहेब खोत, दीपक वाघमारे, शामराव पाटील, अभिलाष नरसुडे, अनिल साठे, शशिकांत नगारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शामरावनगर परिसरात नाले सफाई झाली नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. ड्रेनेज, गटारी आणि पावसाचं पाणी साचून रस्त्यावर येते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागतात. माजी नगरसेवक अभिजित भोसले, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी सांडपाण्यात उतरून निषेध व्यक्त केलाय. आयुक्त, उपायुक्तांनी या परिसराकडे लक्ष देऊन तातडीने पाण्याचा निचरा करावा, अन्यथा सांडपाण्याचा अभिषेक अधिकाऱ्यांना घालू असा इशारा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी दिलाय. सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील कालिकानगर, गंगोत्रीनगर, कुंभार प्लॉट, सिद्धिविनायक कॉलनी, अनमोल कॉलनी परिसरातील नागरिकांनी सांडपाण्यात उतरून आंदोलन केलं. अभिजित भोसले म्हणाले, या भागातील नाले सफाईचा फार उघड झालाय. दरवर्षी होणारा जो खर्च आहे तेवढाच खर्च करून देखील या भागातील पाणी हटलं नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावरच साचले. या भागातील नागरिकांना आता ये जा करणं कठीण झालंय. शामरावनगरचं पाणी नेणारा अंकली नाला यावेळेस साफ केला नाही.
महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवून यातून पाय काढता घेतला. जेसीबी मशीन, पोकलँड मशीन, क्रॉस पाईप आणि मुरुम यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याकडे देखील आयुक्त शुभम गुप्ता यांनी दुर्लक्ष केले. सध्या आयुक्त रजेवर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आयुक्तपदाचा कारभार आहे. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी देखील दुर्लक्ष केले, त्यामुळे या भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप यावेळी केलेला आहे. आणि येत्या काळात जर काम झालं नाही तर या साचलेल्या पाण्यात आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांचे फोटो लावून या पाण्याचा अभिषेक घालण्यात येईल, असा इशारा अभिजित भोसले यांनी दिलाय. धरण पाणलोट क्षेत्रात जिल्ह्याच्या गेल्या काही 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने उसंती घेतली. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातून वाढवलेला विसर्ग सायंकाळी कमी करण्यात आलाय. चांदोली धरणातून 1000 क्युसेकने विसर्ग कमी केलाय, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी दिवसभरात 2 फुटांनी कमी झाली आहे. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला. कोयने 24 तासात 86 मिलीमीटर तर चांदोलीत 26 मिलीमीटर पाऊस झालाय. रात्री पडलेल्या पावसामुळे कोयनेतून विसर्ग वाढवून 32000 क्युसेक करण्यात आला होता. दिवसभरात पावसाची उघड झाप सुरू झाल्याने धरणातील विसर्ग कमी करून 20000 क्युसेक करण्यात आलाय. चांदोली धरणातून 3800 क्युसेकवरून 2655 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय. धरणातील विसर्ग कमी केल्याने नद्यांची पाणी पातळीत घट झाली. सांगलीतील आयर्वेन पुलाची पाणी पातळी 27 फुटांवरून सायंकाळी 25 फूट झाली. गेल्या 6 दिवसांपासून वाढलेला पावसाचा जोर कमी झालाय. जिल्ह्याचा काही भाग वगळता सर्वत्र जिल्ह्यात दिवसभर पावसाने उसंती घेतली आहे. पावसाच्या उघडीपेमुळे आठवडाभर रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळाल्याचं चित्र आहे. विजयनगर परिसरात चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या सराय चैन स्नॅचर चोरट्याच्या मुसक्यावळण्यात पोलिसांना यश आले. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तपासाची चक्री फिरवून संशयित हबीब दिलावर शेख या सराय त्याला अटक केली आहे. शेख याच्याकडून जबरी चोरीतील दागिने आणि दुचाकी असा एकूण 1,25,000 मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी श्रीमती रंजना पाटील या आपल्या कुटुंबियांसोबत वांडलेसवाडी येथील श्रीरामनगरमध्ये राहतात. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्या परिसरातील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. सायंकाळी 6:15 सुमारास मंदिरातून हसनी आश्रम परिसरातून चालत त्यांच्या बहीण सरस्वती पाटील यांच्या घरी त्या निघाल्या होत्या. यावेळी शारदा नेट नावाच्या दुकानासमोर त्या आल्या असता मोटरसायकलीवरून अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची 12 ग्रॅम वजनाची 30,000 रुपये किमतीची माळ हिसडा मारून चोरून पलायन केलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तपासाचा आदेश दिले. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी महम्मद मुलानी, बिरोबा नर आणि आर्यन देशिंकर यांना माहिती मिळाली की सदरची स्नाईन ही स्नॅचिंग संशयित हबीब शेख याने केली आहे. यावेळी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करून त्याच्याकडून दागिने आणि दुचाकी असा एकूण 1,25,000 मुद्देमाल जप्त केलाय. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे म्हणाले, मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला होता. हा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी, वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी आहे. केवळ 8 महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे. या पुतळ्याची उभारणी करताना निष्काळजीपणा आणि अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाही. या प्रकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा सांगलीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतोय. यामध्ये जे कोणी व्यक्ती दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असल्याचं जगदाळे यांनी सांगितलंय. या आंदोलनात माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक वीरेंद्र थोरात, आकाशवाणी राधिका हारगे, मुनीर मुल्ला, विष्णू माने, स्वाती पारधी, आयशा शेख, उषा गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात मोकाट भटक्या जनावरांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सवापूर्वी ही भटकी जनावरे पकडण्याची कारवाई तीव्र करावी अशा सूचना उपायुक्त वैभव साबळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. कुपवाड वॉर्ड क्रमांक 1 मधील नागरिकांनी शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपायुक्त वैभव साबळे यांनी आरोग्य विभागाला सूचना दिल्या होत्या. अहिल्यानगर परिसरामध्ये रोडवर वाहतुकीस अडथळा करणारे 6 मोकाट जनावरे घोडी यांना पकडून सांगली कोंडवाडा येथे जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली. यावेळी भाग स्वच्छता निरीक्षक सिद्धार्थ ठोकळे, भाग मुकादम अमित खाडे, मुकादम अनिल पवार आणि कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी मोकाट जनावरे तातडीने पकडावीत अशा सूचना उपायुक्तांनी दिल्या. शहरात मोकाट सोडलेल्या जनावरे मालकांनी जनावरांचा बंदोबस्त तात्काळ करावा, अन्यथा जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिलाय.
वीर सेवा दल, दक्षिण भारत जैन सभा आणि सकल जैन समाजाच्या वतीने प्रथमाचार्य आचार्य शांतीसागरजी महाराज यांची 69वी पुण्यतिथीनिमित्त समडोळी येथे 5 सप्टेंबर रोजी महामहोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम आणि सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आले असून सुमारे 50,000 लोक सहभागी होतील अशी माहिती दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, समडोळीचे सुरेश पाटील यांनी दिली आहे. ते म्हणाले, परमपूज्य 108 श्री शांतीसागर महाराज यांचे पावन पवित्र स्मृतिचिंतन, चारित्र्य, संस्कार, अहिंसा, त्याग, तपस्या, संयम यासारख्या सदविचाराचे समाजात अभिसरण व्हावे, त्यांच्या आदेश उपदेशाचा प्रसार प्रचार व्हावा, त्यांच्या अलौकिक चिरंजीव आचार विचारांची त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती पोहोचवण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव होतोय. या समारंभासाठी सप्तम पट्टाधीश परमपूज्य आचार्य 108 श्री अनेकांत सागरजी महाराज यांचे पावन सानिध्य आणि मुख्य मार्गदर्शन आणि स्वयंपूर्ती आचार्य श्री 108 वर्धमान सागरजी महाराज यांचे मंगल सानिध्य आणि आशीर्वचनाने होणार आहे. तसेच परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदनी व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांचे पावन सानिध्य लाभणार आहे. यानिमित्त सामाजिक आशय देत धर्मसंस्कार शिबिर, महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, पाठशाळा विद्यार्थी स्पर्धा शिबिर, नृत्य स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आले. तसेच अहिंसा, व्यसनमुक्ती, शाकाहार, शांती, सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे.